इयत्ता 9 मध्ये हा पाठ झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये काही अनुवंशिक विकृती आता सध्या तुम्हाला दिसतात. या ठिकाणी ही जी आहे ही सिकल सेल ॲनेमिया, या ठिकाणी आहे अल्बिनिझम म्हणजे रंगांधपणा, ह्या ज्या विकृती आहेत सिकल सेल ॲनेमिया, डाऊन सिंड्रोम, दुभंगलेले होठ, ह्या ज्या विकृती आहेत ह्या अनुवंशिक विकृती आहेत, हे आपण मागील पाठामध्ये अभ्यासलं होतं. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी अनुवंशिकता उत्क्रांतीमध्ये प्रतिलेखन म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिलेखन म्हणजे काय, तर डी एन एमध्ये असलेले जनुके आर एन एच्या मदतीने पेशीच्या कार्यामध्ये भाग घेतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी पेशी पेशीच्या रचना आणि कार्य यावरती नियंत्रण ठेवतात. जनुकामध्ये असलेले प्रथिने त्या ठिकाणी जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती सामावलेली असते आणि प्रथिनांची निर्मिती ही त्या ठिकाणी शरीराच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती डी एन एमुळे होते. या ठिकाणी जनुकामध्ये प्रथिन डी एन एमुळे होते, आर एन एच्या माध्यमातून होते. याला आपण म्हणतो सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो. आता सेंट्रल डॉग्मामध्ये त्या ठिकाणी जनुकीय माहिती असते, त्याचबरोबर डी एन एमधील जनुकाच्या साखळीनुसार एम आर एन ए म्हणजे मेसेजनर आर एन ए. आता जनुकाच्या साखळीनुसार एम आर एनची निर्मिती होते आणि ही निर्मिती होत असताना त्या ठिकाणी डी एन एमधील एका धाग्याचा उपयोग होतो. आता एका धाग्याचा उपयोग होतो, या ठिकाणी तयार होणाऱ्या एम आर एन एमध्ये डी एन एवरील एका धाग्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर तो एम आर एन तयार होत असताना त्याचा एक धागा आणि डी एन एचा एक धागा यांची शृंखला तयार होते, यांची साखळी तयार होते. ही जी साखळी आहे ही या दोघांचा क्रम एकमेकांना पूरक असतो. हा जो क्रम आहे हा न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. डी एन एमध्ये थायमिनऐवजी युरियासिल असते, एम आर एन एमध्ये युरियासिल असते आणि आर एन ए तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पेशी केंद्रकामध्ये मेसेजनर आर एन ए जो असतो पेशी केंद्रकामध्ये तयार होतो, तो पेशी केंद्रकामधून पेशी द्रव्यामध्ये येतो. आता पेशी द्रव्यात येत असताना त्या ठिकाणी हा मेसेजनर आर एन ए प्रथिनांसाठी काही संकेत घेऊन येत असतो. हे जे संकेत आहेत प्रथिनांच्या साठी असणारे संकेत, हे तीन संचांच्या स्वरूपामध्ये बंदिस्त असतात. त्यांना म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात त्यांना? ट्रिपलेट कोडॉन. हे जे संकेत आहे हे अमिनो आम्लाकरता असलेले संकेत न्यूक्लिओटाइडच्या संचाने बंदिस्त असतात. त्यांना आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. आता भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 प्रकारच्या अमिनो आम्लांकरता असलेले हे ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले. यासाठी त्यांना 1968 साली इतर दोन शास्त्रज्ञांबरोबरचा नोबेल पारितोषिक देऊन भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना यांना सन्मानित केलं. हे जे एमआरएनए आहेत, हे एमआरएनए जे आहेत हे हजारो कोडांचे बनलेले असतात. मेसेजनर आर एन एवर संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल पुरवण्याचे काम या ठिकाणी हा टी आर एन ए मदत करतो. टी आर एन ए म्हणजे काय? ट्रान्सफर आर एन ए. हा जो टी आर एन ए आहे हा त्या ठिकाणी अमिनो आम्ल पुरवतो. हे अमिनो आम्ल आहेत या ठिकाणी मेसेजनर आर एन एवर जसा कोडॉन असेल अगदी त्याला पूरक अँटीकोडॉन, त्याला पूरक अँटीकोडॉन तयार ट्रान्सफर आर एन ए असतो आणि या ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हणतात भाषांतर. त्याचबरोबर टी आर एन ए आणलेल्या अमिनो आम्लाच्या पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचं काम आर आर एन ए म्हणजे रायबोझोमल आर एन ए करत असतो. आता हा आर आर एन ए रायबोझोमल आर एन एच्या एका टोकाकडून, म्हणजे हा जो आहे या ठिकाणी हा रायबोझोमल आर एन ए त्या ठिकाणी एका टोकाकडून कोडॉनच्या अंतराने त्या ठिकाणी पुढे सरकत जातो आणि पुढे सरकत गेल्यामुळं त्या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात स्थानांतरण. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथिनांच्या अशा अनेक शृंखला असतात आणि ह्या शृंखला ज्या आहेत या ठिकाणी एकत्र येऊन गुंतागुंतीची त्या ठिकाणी प्रथिने तयार होतात आणि प्रथिने हा सजीवाच्या शरीरातील विविध कार्य
पार पाडतात त्याचबरोबर त्यांच्या कार्यावरती रचनांवरती स्वरूपावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण उत्परिवर्तन. उत्परिवर्तन जो आहे, उत्परिवर्तन म्हणजे काय? तर साधारणपणे आपण मागील पाठामध्ये बघितलं की एका पिढीतील जैविक लक्षणं पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. ही संक्रमित होत असताना काही लक्षणं, माता पित्यांची काही लक्षणं आपल्या अपत्यामध्ये अगदी तंतोतंत येतात. परंतु काही बाबतीमध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी काही बाबतीमध्ये काय होतं की ही जी जनुकं आहेत, एखाद्या वेळी त्या ठिकाणी जनुकामध्ये अचानक बदल होतो. एखादं जे न्यूक्लिओटाइड आहेत, हे जे न्यूक्लिओटाइड आहेत, हे एखादं न्यूक्लिओटाइड आपली जागा बदलतं. आपली जागा बदलल्यामुळं त्या ठिकाणी जनुकामध्ये बदल होतात, त्याला आपण उत्परिवर्तन म्हणतो. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण शब्द ऐकला असेल की कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन झालं, म्हणजे कोरोनाच्या विषाणूमध्ये उत्परिवर्तन झालं. का झालं? तर त्या ठिकाणी एखाद्या न्यूक्लिओटाइडने आपली जागा बदलली. विद्यार्थी मित्रांनो, एक जागा बदलल्यामुळे, न्यूक्लिओटाइडचे एक जागा बदलल्यामुळे पुढच्या पिढीमध्ये जी काही लक्षणं प्रगट होतात त्या लक्षणांमध्ये बदल होतात. हे जे बदल आहेत, काही बाबतीमध्ये हे बदल सौम्य असतात, काही बाबतीमध्ये हे बदल अगदी घातक असू शकतात. आणि याच त्या ठिकाणी या उत्परिवर्तनाच्या बदलांमुळेच त्या ठिकाणी जनुकीय विकृती निर्माण होतात. मग गुणसूत्रांच्या आधिक्याने होणारे विकार, गुणसूत्रांच्या कमतरतेने होणारे विकार, हे जे विकार आहेत, हे विकार जे होतात, हे विकार होतात उत्परिवर्तन, की ज्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. धन्यवाद.